आपको पता है कि भारत में सबसे ज्यादा इनकम टैक्स कौन भरता है? मुंबई शहर भरता है। 40% से ज्यादा सुभाष जी देश का इनकम टैक्स आयकर ये मुंबई देता है, और मुंबई का जो 40% इनकम टैक्स है उसमें सबसे ज्यादा इनकम टैक्स जो करीब करीब 55% से ज्यादा होता है वो यहां पे मुंबई के तीन विभाग भरते हैं, एक पेडर रोड, एक मलबार हिल और एक वालकेश्वर। तो उसने पूछा यार वन से धन का इससे क्या संबंध है, ये तो तीन विभाग भरते हैं। तो उनको हमने जवाब दिया ये तीन विभाग में मुंबई के 40% से 55% इनकम टैक्स इसलिए भरा जाता है कि ये तीनों विभाग में मुख्यमंत्री से लेके मुकेश अंबानी तक जो पानी पीते हैं वो संजय गांधी हमारे नेशनल पार्क के तुलसी और विहार सरोवर का पानी पीते हैं, जो वन का पानी पीता है उसका धन भी बढ़ता है। ये हमने उनसे जब कहा तो वन से धन तक, और इसीलिए शायद सबसे ज्यादा इनकम टैक्स अंबानी जी इसलिए भर सकते हैं क्योंकि हमारे वन क्षेत्र का वो पानी पीते हैं, और इसलिए वन से धन तक और जीवन से जंगल के मंगल तक ये हमें करना है। सरकार म्हणून आम्ही अनेक निर्णय करतो है, पण मला आनंद या गोष्टीचा आहे कि सद्गुरुजी बालकृष्णजी मुख्यमंत्री जी तर पूर्ण पाठीशी उभे राहतात, पण हा एक विषय असा आहे, जगात जात नाही, जगात धर्म नाही, जग रंग नाही, जग वंश नाही, जग वय नाही, जग वजन नाही, जग पक्ष नाही, एकच संकल्प आहे वृक्ष लावण्याचा। आणि वृक्ष लावण्याच्या संकल्पात पारदर्शकता ही आम्ही महत्त्वाची मानली आहे, कारण वृक्ष लावण्याच्या संकल्पात वृक्ष लावण्यासोबत वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचं बीजारोपण हा खरा आमचा संकल्प आहे। आपण युरोपने अभ्यास केला, युकेचा आता अहवाल पाहिला, 1.5 सेंटीग्रेड उष्णता या 5 वर्षांमध्ये पाडणार। ईश्वराच्या मनात अशी भावना येता कामा नये की 84 लक्ष योनी श्रेष्ठ योनी मनुष्याची आहे, अशी योनी की जग कर्म योनी आणि भोग योनी जगण्याचा अधिकार मी मनुष्याला दिला आहे, पण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणारा जर एखादी योनी असेल ती ती मनुष्य योनी आहे, असा संदेश ईश्वरापर्यंत पोहोचता कामा नये याची काळजी आपल्याला निश्चितपणे घ्यायची आहे। आणि ही घेताना आपल्याला प्रश्न करते व्हायचं नाही, उत्तर करते वा। चिंता करणारे लोक नको आहे, तर वृक्ष लावण्याचं चिंतन करणारे लोक हवे आहे। असा प्रश्न की झाड जगेल का असा विचार करण्याच्या ऐवजी झाड जगवण्यासाठी हात पुढे करणारे लोक हे आपल्याला हवे आहे। मी महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद देतो कि हा सरकारचं अभियान नाहीये, हे वन विभागाचं अभियान नाहीये, हे अभियान तुमचं आहे। 2 वर्षांमध्ये आपण जो प्रयत्न केला या प्रयत्नातून 2 कोटी वृक्षाच्या समोर 2,81,00,000 काही हजार म्हणजे 2,82,00,000 वृक्ष या महाराष्ट्राच्या जनतेने लावले। 4 कोटीचा संकल्प केला आणि 5,43,35,49 वृक्ष लावलेत। मग एखाद्याच्या मनात प्रश्न येईल की खरंच हे झाडं जगलेत का, जगले तर मोठी जागीत का, मोठी जागीत तर सावगी देणार का? तर याचं उत्तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाच्या सर्वेमध्ये आहे। भारत सरकार दर 2 वर्षांनी सर्वे करते आणि या सर्वेमध्ये मी तुमचं हृदयापासून मनापासून अंतःकरणापासून अभिनंदन करतो की या महाराष्ट्राचा नंबर 29 राज्य आणि पांडेचरी दिल्ली केंद्रशासित राज्य अशा 31 राज्यात क्रमांक 1-4 क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आला। हे जनतेला मी धन्यवाद देतो की नॉन फॉरेस्ट्री कवर मध्ये 273 स्क्वेअर किलोमीटरनी महाराष्ट्र पुढे गेला 2 वर्षात, क्रमांक 1 आला। मँग्रोव कांदळवन या सेक्टरमध्ये देशामध्ये जितकी वाढ झाली 50% वाढ ही महाराष्ट्रात झाली, 82 स्क्वेअर किलोमीटर, नंबर 1 महाराष्ट्र इन इंडिया। बांबू क्षेत्र 4,462 स्क्वेअर किलोमीटर, नंबर 1 इन नेशन। आणि वॉटर बॉडी जे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं एक संकल्पाचं स्वप्न आहे, 432 स्क्वेअर किलोमीटर ही वाढ या राज्यामध्ये वनक्षेत्रात झाली आणि यातून महाराष्ट्र क्रमांक 1 मध्ये आला। मी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला याची जाणीव आहे की वृक्ष लगाएंगे तो शायद आपको कोई प्रमोशन नहीं मिलेगा। हे खरं आहे की वृक्ष लावल्यावर एखाद्या कर्मचारी अधिकाऱ्याला प्रमोशन असणार नाही,
वेतन वाढ असणार नाही. पण हे खरं आहे की जो कर्मचारी अधिकारी वृक्ष गावेल त्याचा वेतन वाढ नसेल, पण आयुष्य वाढ मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी सर्वांनी हे वृक्ष गावण्याचा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे. मान्य सद्गुरुजींनी आता आमच्या सोबत DPR दिला, महाराष्ट्राच्या नद्यांची चिंता आहे. सद्गुरुजी मैं आपको विश्वास देता हूं कि महाराष्ट्र के एक मंत्री के नाते नहीं, तो महाराष्ट्र के एक नागरिक के नाते मैं विश्वास देता हूं कि आपने जो संकल्प किया है महाराष्ट्र के नदियों के दोनों बाजू में वृक्ष लगाने का, जिसका DPR आपने दिया है, हम पूरी ताकत के साथ इसको हम अंतिम मंजिल तक पहुंचा के रहेंगे. मैं माननीय बालकृष्ण जी का धन्यवाद देता हूं. बालकृष्ण जी आप व्यस्त थे, मुझे पता है, आना मुश्किल था. पर यह भी बात सही है कि जो गैरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. हमने कोशिश जारी रखी और आपने हमारा निमंत्रण स्वीकारा. बालकृष्ण जी नागपुरच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जो प्रोजेक्ट उभा करता है, मला विश्वास है कि विदर्भाच्या शेतीचं एक अर्थकारण बदलणार आहे. आणि वनमंत्री म्हणून मला आनंद आहे की शेतीचं अर्थकारण हे आता वनाशी जोडलं गेलं आहे. आणि यासाठी आम्ही मागच्या 27 तारखेला निर्णय केला की आता जर एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला तर त्या माझ्या मुलीचं स्वागत हे वृक्ष देऊन आमचा अधिकारी करेल. जुलै ऑगस्ट महिन्यात साऱ्या वर्षभराची यादी करून वृक्ष देईल. 5 वृक्ष, आंबा, फणस अशा सारखी फळझाडं देणारी, की जेव्हा ती 5 वर्षाची होतील तेव्हा त्या मुलीच्या वह्या पुस्तकासाठी त्यातून काही पैसे मिळू शकेल. आणि जेव्हा मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा 5 टीक गुडपासून कमीत कमी 80-90 हजार रुपयाचं उत्पन्न होऊ शकेल. हा निर्णय महाराष्ट्र पहिल्यांदा या देशामध्ये करतोय. 1926 टोल फ्री नंबर. आपल्या मनात वनाशी संबंधित एखादी समस्या उपस्थित झाली तर वन विभाग तुमच्या सोबत आहे. 1926 आम्ही ग्रीन आर्मी केली, हरीश सेना. मी आपल्याला आवाहन करतो की आपण हरीश सेनेचं सदस्य व्हा. 52,35,485 महाराष्ट्रातील लोक या हरीश सेनेचे सदस्य झाले आहे. आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की चायनाची मिलिटरी त्यांच्या देशाच्या सीमेची सुरक्षा करते 28 लाख आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची ही ग्रीन आर्मी ही 52 लक्षाची आहे, जे पृथ्वीच्या पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा संकल्प करते. हा एक मोठा विचार घेऊन काम करणारी ही आर्मी आहे. आपल्याला मी विनंती करतो की आज श्री बालकृष्णजी, सद्गुरुजी, सुभाष घईजी, मुख्यमंत्री महोदयांनी या मिशनमध्ये सहभागी होण्याचा संकल्प या निमित्ताने स्वतःही केला, पण या मिशन मध्ये तुम्ही सहभागी व्हा. पारदर्शकता आणि लोकांच्या मनात शंका उपस्थित होऊ नये म्हणून यावर्षी आम्ही पुन्हा एक निर्णय केला की यावर्षी आम्ही कमांड रूम तयार केली. जितक्या ठिकाणी वृक्ष लागतील 300 वरती ते तुम्ही बघू शकाल. त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आम्ही करतोय. आणि नुसतं व्हिडिओ क्लिप्स नसेल, यामध्ये तुम्ही स्वतः आपल्या मोबाईल घेऊन ऑडिटर होऊ शकाल. कारण तुमचा विश्वास हीच या मिशनची शक्ती आहे. आणि दर 6 महिन्यांनी ते वृक्ष किती मोठे झाले हे सुद्धा ड्रोननी आम्ही काढणार आहोत. तुम्हाला जर वाटलं की इथं आम्ही वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमात होतो, 6 महिन्यात ही झाड वाढलीत की नाही, तर तुम्हीच ऑडिटर आहात. पण आपण निर्णय करूया की वृक्ष गावू जिथे जिथे लक्ष्मी नांदे तिथे तिथे, या संकल्पनेतून आपण काम करू. आणि हे जर काम आपण करण्यामध्ये यशस्वी झालो तर मला विश्वास आहे की एकाने जे म्हटलं की मृत्यू का जब खुला तांडव मनुष्य के सामने आएगा, क्यों नहीं बचाए हमने वृक्ष, यह सोच मानव पछताएगा. आता आम्हाला तरी पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. आज आपण या 13 कोटी वृक्षाच्या मिशनचा शुभारंभ होत आहे. आणि यासोबत लोकराज्य या महाराष्ट्राच्या देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मासिकाचं
विमोचन होता है असं घोषित करतो आणि सद्गुरुजी बालकृष्णजी सुभाष गईजी यांना धन्यवाद देतो की आपने आपके जीवन का अनमोल क्षण वन लगाने के लिए मन से उपस्थित रह के आपने अपने अनमोल क्षण हमें दिए हैं। हम भी आपको विश्वास देते हैं कि ये मिशन आपका हमारा सबका है, ये मिशन अंतिम मंजिल तक जाएगा और भारत माता की जब हम जय कहते हैं उसके साथ भारत माता के चेहरे पे ये हरित खुशी हम देने का काम करेंगे। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद सुधीर भाऊ। यानंतर